www.cricklife.in. True passion of cricket. To view more videos, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. हा चेंडू ऑन साइडला खेळला, फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, मयूर कारंडे चेंडू सुंदर अडवलाय, शेवटचे सहा चेंडू आणि तेरा धावांची गरज, माफ करा पाच चेंडू आणि तेरा धावांची गरज। हे पहा या ठिकाणी सामना जर टाय झाला, सांगू का सुपर ओवर, सामना टाय झाला तर सुपर ओवर आहे, सामना जर टाय झाला तर सुपर ओवर खेळला जाईल। 1 ऑक्टोबर 2007 ला नियम क्रिकेट मध्ये आला सुपर ओवरचा, गेली 13 वर्ष आपण त्या नियमाचा वापर करतोय, परंतु सामना टाय पर्यंत जाईल का, यासाठी आपल्याला पाच चेंडू वाट पाहावी लागेल। बाबू शेडगे पहिला चेंडू अप्रतिम टाकला होता, जबरदस्त चेंडूवर सागर लीला त्यानं मोठा फटका खेळल्यापासून लांब ठेवलाय। ओ सुरेख बॉल बाबूचा, खोलो टप्प्यात अप्रतिम चेंडू, ललित चेंडूच्या मागे येतोय, शेवटचे चेंडू शिल्लक आहे 4 आणि 12 धावांची गरज आहे, 4 चेंडू आणि 12 धावा। बाबू शेडगे काय बॉलिंग केले बाबून, प्रत्येकाला खुश करणारी बॉलिंग, प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारी बॉलिंग, सामना जिंकून देणारी बॉलिंग बाबू शेडगेची। पव्या सागरली काय उत्तर घेऊन येतोय, जय मैदानाच्या आतमध्ये परत येतात। ओ मोठा फटका, मोठा फटका आणि 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 ओ काय फिल्डिंग केले, काय फिल्डिंग केले, टाळ्यांचा गजर झाला, काय फिल्डिंग केले मयूर कारंडे, टाळ्यांचा गजर झालाय, काय चेंडू अडवलाय, 4 धावा आपल्या टीम साठी वाचवलेल्या आहेत। धावफलक पुढे जाईल, तब्बल 50 धावा धावफलकावरती आहेत, शेवटचे 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे। संविधान चषकी आपण नाव ठेवलंय, ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय राज्यघटना, भारत देशाची संपूर्ण राज्य व्यवस्था ज्यावरती अवलंबून आहे, अशा संविधान चषकाचं आपण या ठिकाणी केलं गेलेलं आयोजन। प्रत्येकाला दिलेला समान न्याय, प्रत्येकाला मिळालेली समान संधी, लोकांनी लोकांच्या लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही, हे आपल्या संविधानाने आपल्याला सांगितलेलं आहे। 3 चेंडू 10 धावांची गरज आहे, जाऊया मैदानाच्या आतमध्ये, 3 चेंडू 10 धावा, मोठा फटका, चेंडू आहे मध्ये, हा झेल फार महत्वपूर्ण असेल आणि ओ झेल सुटलाय। पाहूया फलंदाज बाद होते का, आता बाद कोण आहे, बरीशी पळापळ, धावा धावा, गडबड, गोंधळ, आरोळ्या, शिट्ट्या आणि टाळ्या, किती गोंधळ आला पहा आतमध्ये, आता नक्की बाद कोण, धावा किती, 45 नंतर आपल्याला कळेल। सर धावा किती कळवा, 1 धाव असेल, 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे, 3 चेंडू 10 पाहिजे होत्या, मी चुकलं तर सांगा, गडबडीत कधी कधी मी चुकू शकतो, प्रत्येक जण चुकतो। मी तुम्हाला सकाळीच वाक्य सांगितलं स्वामी विवेकानंदांचं, स्वामी विवेकानंद असं म्हणतात, बॅट्समनचं नाव कृपया कळवा, राजेश, राजेश, त्या मयूर कारंडेच्या प्रयत्नाने सामना वाचणार का, 2 चेंडू थांबावं लागेल, 2 चेंडू 9 धावांची गरज आहे, 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे। पाहूया काय होते मैदानाच्या आतमध्ये, बाबू शेडगे अप्रतिम बॉलिंग केले, फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत 4 चेंडूमध्ये, मोठा फटका, ऑन साइडला खेळलाय शरद पारगे, चेंडू खाली आणि झेल टिपलाय, शरद पारगेनं झेल टिपलाय, शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावांची गरज। मी तुम्हाला मगाशी सांगितलं एका चेंडू मध्ये 9 धावा होतील की नाही मला माहित नाही, परंतु एका चेंडूवर 286 धावा झालेल्या आहेत। मला वाटतं आमदार साहेब मगाशी नव्हते, त्यांच्यासाठी परत मी सांगेल, 1864 साली ऑस्ट्रेलियामध्ये सामना झाला होता, बॅट्समन फटका खेळला, चेंडू बॉन्डलाईन जवळ गेला, एक झाडाची फांदी बॉन्डलाईनच्या आतमध्ये, त्याला त्या फांदीवर चेंडू अडकला, फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या कॅप्टनने विनंती केली अंपायरला, चेंडू लॉस बॉल हारला म्हणून डिक्लेअर करा, अंपायरने सांगितलं चेंडू दिसतोय तुम्ही कसा एकडा आतमध्ये टाका, अगोदर शिडी आणली गेली चेंडू खाली आला नाही, नंतर करवत आणली गेली चेंडू खाली काढता आला नाही, नंतर बंदुकीच्या 2-3 बार नंतर चेंडू खाली पडला, तो फिल्डरने आत टाकला, तोपर्यंत बॅट्समन पडून 286 धावा काढल्या होत्या। तुम्ही गुगलमध्ये जा सर्च करा ना, तुम्ही म्हणाले काहीतरी खोटं सांगतात की काय, गुगलमध्ये 286 रन इन 1 बॉल टाईप करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल, शेवटचा 1 चेंडू आणि 9 धावांची गरज बाबू शेडगे। आणि याच बरोबर
नियाजी इलेवन ठरलाय फायनलचा मानकरी, हार्दिक अभिनंदन. सर्वांनी व्यासपीठासमोर या, लगेच बक्षीतरण आपण चालू करतोय.